ओम शांति। मी आत्मा ह्या शरीराचं नाव सुरेश माधव देवकर, राहणार अहमदनगर महाराष्ट्र। अहमदनगर मध्ये नागरदेवळे छोटंसं गाव आहे। या गावामधून आम्ही 2023 ला बाबाच्या ब्रह्मकुमारीच्या या ईश्वरीय विद्यालयात आलो आणि इथं आल्यानंतर आमची इतकी बिकट परिस्थिती झालेली होती। तर बाबाकडं आल्यानंतर आम्हाला भरपूर असा अनुभव आला आहे आणि ह्या अनुभवाचे साक्षात प्रत्यक्षात ये दर्शन आम्हाला मधुबनचं दर्शन भी घडलेलं आहे। तर मी पायाने एका पायाने अपंग असून की अपंग असून सुद्धा बाबाने आमची निवड केली, आमची निवड केलेली आहे। तर याचा भरपूर हा असा आनंद हा झालेला आहे। अनुभव तर कितीतरी अनुभव आलेत, प्रत्यक्षात अनुभव हा एक अनुभवच आहे की प्रत्यक्षात चालता येत नसून सुद्धा बाबाने आम्हाला मधुबनमध्ये घेऊन आलेत। तर हे बाबाचे खूप आमच्यावर खूप मोठी कृपा झालेली आहे। तर या मधुबनच्या यात्रेत जे मिळालेला अनुभव हा अविस्मरणीय असा अनुभव आहे। तर हा अनुभव आम्ही आमच्या जीवनामध्ये बरोबर घेऊन जाणार आहोत आणि इथं जी फिरण्या हे इथंच्या ज्या परिसरातला जे परिसर आहे या परिसरामध्ये हे बाबाचं जे मधुबन आहे हे मधुबन आपल्याला एखादं आपलं माहेर घर असल्यासारखं वाटतं, माहेर घरच आहे। मला तर असा अनुभव आला की पांडव भवनला गेलो, बाबाच्या कुटियामध्ये गेलो, तिथं अक्षरशः बाबापाशी बसल्यानंतर मला माझ्या आजीची आठवण झाली आणि मला असं वाटलं की मी माझ्या आजीच्या जवळच बसलो आहे। तर इतकी मोठी माँ, इतकी मोठी आई मिळाली, याच्यापेक्षा जास्त याच्यापेक्षा मोठा काय अनुभव नाही। तर हा इतका मोठा अनुभव आला आहे आमच्यासारख्या दिव्यांग माणसांना, दिव्यांग लोकांसाठी बाबांनी इतक्या जवळ बसवलं आहे। आल्यापासून डायमंड हॉलमध्ये जे मी जातो आहे 0 नंबर गेटमधून मला सोडतायत आणि 0 नंबर गेटमधून म्हणजे मला अगदी बाबाच्या जवळ बसायला मिळतं आहे, याचासुद्धा मला भरपूर आनंद झाला आहे। एक एक अनुभव सांगायला इतका अनुभव, हेच बाबा दर्शन आहे। बाबा दर्शन झालं, त्याच्यानंतर दादी रतन मोहिनीजी यांच्या 100व्या वाढदिवसानिमित्त आम्हाला इथं येता आलं, ह्याचाही बाबाचे मी आभार मानतो। भरपूर असं आहे, जवळ बसायला मिळालं, बाबाच्या जवळ बसून जो आनंद मिळाला आहे। आमच्या लौकिक माताजी मला सांगत होत्या की भाऊ तू एक वेळेस मधुबनला जाऊन ये, मधुबनला गेलेला तुझा जो अनुभव राहील हा अनुभव तुला स्वर्गात गेल्यासारखं वाटेल। आणि खरंच मला बाबांनी स्वर्गात घेऊन आलेत, हे याच्यापेक्षा वेगळं स्वर्ग नसेल दुसरीकडं कुठं। तर हा बाबांचा अनुभव मोठा अनुभव आहे। हा मी जोपर्यंत या शरीरात आहे तोपर्यंत पूर्ण आठवणी ठेवील आणि असंच कार्य आम्हाला बाबांनी आम्हाला शक्ती देवो हे कार्य करण्याची। बाबांनी तशी आमच्या तितकी शक्ती भरली, 1.5 वर्षापासून आम्ही सेंटरमध्ये जातो आहे, आमची परिस्थिती राहिली नव्हती जाण्याची। अशात आम्ही नवरात्र उत्सवामध्ये बाबांचा 1 7 दिवसाचा कोर्स केला आणि या 7 दिवसामध्ये जे जे काय अनुभव आलेत साक्षात अनुभव आहेत। आम्ही युगलने मिळून हा कोर्स केला होता। तर ह्या कोर्समध्ये आमच्या ज्या माताजी युगल आहेत माझ्या, तर त्या युगलला 10 दिवसानंतर पॅरालिसिस अटॅक आला
या अटॅकमध्ये त्यांना 242 चा बीपी असताना सुद्धा त्या आत्ता बाबाच्या इथं आलेल्या आहेत। तर बाबाचे खूप खूप आभार की बाबाने माझे अर्धवट जोडी सोडलेली नाही। तर इतका मोठा अनुभव माझा झाला आहे। तर असे अनुभव भरपूर आलेत। वरतीसुद्धा चालण्याचं कसली परिस्थिती नसतानासुद्धा आम्ही वरती जातो आहे बाबा, एवढा मोठा अनुभव, इतका मोठा अनुभव कोणालाच आला नसेल। तर हा अनुभव आम्हाला आलेला आहे। तर बाबाचे आभार, बाबा स्वरूपात जो जो मिले, बाबा के बच्चे, इथलचा जो परिसर आहे हा पूर्ण पूर्ण इथं पांढऱ्या रंगाच्या ज्या पऱ्यात फिरतात असं वाटतं इथं वातावरण, जसं पऱ्यांचं वातावरण झालं आहे। आणि या पऱ्यांच्या नगरेमध्ये जसं बाबा सांगतात मुरलीमध्ये की सूक्ष्म वतन आहे, सूक्ष्म वतन काय असतं ते मला आता इथं दर्शन घडलं आहे। तर हे सूक्ष्म वतनच आहे, हेच स्वर्ग आहे, याच्यापेक्षा वेगळं स्वर्ग नाही आणि सूक्ष्म वतन नाही। परमधामचा आनंद डायमंड हॉलच्या आतमध्ये येतो। परमधामला आपण जसं पोहोचतो, परमधाम काय गोष्ट आहे हे आपल्याला डायमंड हॉलमध्ये ज्यावेळेस तुम्ही अमृतव्याला बसता त्यावेळेस तुम्हाला तो अनुभव इतका मोठा होतो की त्याचा इतका मोठा अनुभव नाही। तेच परमधाममध्ये पोहोचल्यासारखंच आहे, ते परमधामच आहे, दुसरं परमधाम नाही। आणि आपल्याला परमधाममध्ये कसं जायचं हे डायमंड हॉलमध्ये शिकायला मिळालं, इतका मोठा अनुभव मिळाला। ज्यांनी इथं आम्हाला आणलं, आमच्या राजयोगिनी राजेश्वरी दीदी नगर सेंटरच्या शिवदर्शन भवनला आमच्या राजेश्वरी दीदींचं आम्हाला मार्गदर्शन असतं। त्याच्यानंतर आमच्या सुप्रभा दीदी असतात, तर त्यांचंही आम्हाला भरपूर मार्गदर्शन असतं। त्यांच्या रूपात हे बाबाच भेटलेत। आमच्या श्रीगोंदा सेंटरच्या सोनाली दीदी, तर त्यांचंसुद्धा भरपूर आम्हाला मार्गदर्शन घडलं। आणि माझ्याबरोबर मला मदतनीस म्हणून आलेले आहेत आमचे संजय राऊत म्हणून बीके आहेत भाई, 20 वर्षापासून ज्ञानात आहेत। तर त्यांच्यासारखा एवढा बाबाचा बच्चा मला मदत मिळाला, तर हे बाबाचे आभार। आणि प्रत्येक पॉईंटला गेलो आहे ना दीदी, तिथं मला इतका मोठा अनुभव झाला की प्रत्येक पॉईंटला बाबा भेटले, प्रत्येक पॉईंटला जिथं गाडी लांब उभा केली त्या ठिकाणी ये दीदी न्यायला गाडी डायरेक्ट दारात उभा होती, बाबाच्या कुटीत जायचं होतं त्यावेळेस। इतका मोठा अनुभव काय असेल, याच्यापेक्षा जास्त काय अनुभव असेल। आणि आम्ही ज्यावेळेस बाबाचं आम्हाला खरं दर्शन घडलं तर दादी प्रकाशमणीचा पुण्यस्मरण होतं, त्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाला आमच्या लौकिक माताजीने मला सांगितलं की बुवा तू कार्यक्रमाला जा, आम्ही दोघंही गेलो होतो। त्यावेळेस आमचा कोर्स नव्हता झालेला, तरीसुद्धा आम्हाला इतकी ओढ लागली की आम्ही नवरात्रात आमचा कोर्स पूर्ण करून आत्तापर्यंत एवढं जे झालं आहे हे सगळं बाबांनी केलं आहे। याच्यात इतकी साथ मिळाली की याच्या इतकी मोठी साथ काहीच नाही, इतका मोठा अनुभव भाईजी झाला आहे। आपका भी बहुत बहुत धन्यवाद, शुक्रिया, बाबा का शुक्रिया। ओम शांती।